वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण गव्हाच्या पिठाची मठरी कशी बनवायची ते बघूया। या मठरीला तुम्ही खारे शंकरपाळेसुद्धा म्हणू शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी खुसखुशीत अशी ही मठरी तयार होते। ही मठरी बनवण्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यात 2 टेबलस्पून तेल किंवा तूप घालायचं, 1 टीस्पून ओवा घालायचा आणि हाताच्या साह्याने क्रश करून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। तर बघा, आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आणि याच्या मुठी तयार होतात। म्हणजेच आपण जे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे। आता यात थोडं थोडं कोमट पाणी किंवा साधं पाणी घालून या पिठाला मळून घ्यायचं। या पिठाला चपातीच्या पिठापेक्षा घट्टसर असं मळून घ्यायचं। पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर यावर एक स्वच्छ कपडा किंवा झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। 15 मिनटानंतर या पिठाला परत मळून घ्यायचं आणि मऊ करून घ्यायचं। पोळपाट घेऊन या मळून घेतलेल्या पिठाचे 4 भाग करून घ्यायचे। यातला 1 भाग घेऊन पुन्हा मळून घेऊन याचे 2 भाग करायचे। यातला 1 भाग घेऊन चपातीला बनवतो तसा गोळा तयार करून घ्यायचा। आता याची चपाती लाटून घ्यायची। तर आपण जी रोजची चपाती बनवतो त्यापेक्षा जाड चपाती लाटून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता ही जाड अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे। आता नाईफच्या किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने याचे काप करून घेऊया। या मठरीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। मी या मठरीला खारे शंकरपाळे असतात त्याप्रमाणे आकार दिलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। आता दुसऱ्याही बाजूने याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आणि उरलेल्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या। तर बघा, अगदी खारे शंकरपाळे असतात तसा हा व्यवस्थित आकार आलेला आहे। आता अशाच प्रकारे सगळ्या मठऱ्या बनवून घ्यायच्या। आता या सगळ्या मठऱ्या या तेलामध्ये तळून घेऊया। दोन्ही बाजूने गोल्डन कलर येऊपर्यंत या मठऱ्या लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या। तर बघा, आता या मठरीला छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता या तेलाबाहेर काढून घ्यायच्या आणि सगळ्या मठऱ्या अशाच प्रकारे तळून घेऊया। या मठरीला तुम्ही मोकळ्या वेळेत खाऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता। या मठरीला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।